दादा जरांगी जरांगी यांची आता सभा सुटलेली आहे. आपण बघू शकता सगळे जे आहे मराठे युवक उठून उभे झालेले आहे. आता यानंतर दादा जे आहे आझाद मैदानकडे जातील आणि त्यांनी एकच सांगितलं की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. काय सांगाल तुम्ही? मेळ्याशिवाय जाणार नाही. कुठून आले? पंढरपूर. पंढरपूरहून आले का? आता कुठे जाणार आहे? आता मुंबईला आझाद मैदान. आझाद मैदान. आरक्षण मिळेपर्यंत सोडणार नाही आझाद मैदान? सोडणार नाही. बघू शकता आपण हे युवक आहे आरक्षण मिळेपर्यंत जे आहे आझाद मैदान सोडणार नाही असंच बोलल्या जात आहे. लाखोचा आणि संकेत या ठिकाणी मराठे बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आता इथून जे आहे जे थेट जे आझाद मैदानकडे कूच करणार आहे हे सगळे मराठे बांधव आपण बघू शकता. मोठ्या संख्येने या ठिकाणी नारेबाजी होत आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असेच हाक या युवकांनी दिलेली आहे. मोठ्या संख्येत वाशीमध्ये ही सभा मनोज जरांगे पाटील यांची झालेली आहे. बघू शकता उत्साह तुम्ही. आता कुठेतरी सरकार या सभेचा नसका घेईल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बघू शकता लाखोच्या संख्येत हे जे मराठे बांधव आहे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आलेले आहे. कोटी कोटीच्या संख्येत मराठा आले आहेत. लाखोच्या नाही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आमचा जीव गेला तरी चालत. पहिली गोळी आम्हाला दुसरी गोळी जरांगे पाटलाला. गोळी जरी झाडली तरी आम्ही भिनार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे. मी चारही बाजूनं कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला दाखवतो आहे. चारही बाजूनं बघा. चारही बाजूनं खूप मोठा उत्साह आहे या ठिकाणी. हे बघा चारही बाजूने मी तुम्हाला दाखवतो आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि जाण्यासाठी सुद्धा मार्ग इथे मार्ग नाही आहे. बघू शकता सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. मी पुढे थोडा जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचं चित्र पण मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही दृश्य बघू शकता तुम्ही. हे दृश्य जे आहे वाशीमधून हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. WS न्यूज सर्च करा. लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू आहे. हे बघू शकता तुम्ही हे दृश्य या ठिकाणी. म्हणजे जिकडे नजर गेली तिकडं लोकच लोक दिसतात आणि एकच मागणी आहे की मराठा आरक्षण. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. संपूर्ण दृश्य तुम्हाला थेट दृश्य हे जे वाशीमधून आहे बघू शकता. या बिल्डिंगवर बघा. बिल्डिंग दाखवतो मी. बिल्डिंगवरून सुद्धा सभे मनोज दादा यांची सभा ऐकल्या लोकांनी. बघू शकता बिल्डिंगवर म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे सभा ऐकलेली आहे. बघू शकता तुम्ही हे संपूर्ण दृश्य जे आहे वाशीमधून मी दाखवत आहे तुम्हाला हे दृश्य. भगव्या डोक्यामध्ये टोप्या आणि भगवे झेंडे घेऊन मुंबईमध्ये हे भगवं वादळ आलेलं आहे मराठ्यांचं आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही अशीच एक हाक जरांगे पाटलांनीसुद्धा दिलेली आहे. लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी आले काही युवते. पण काय सांगाल? बोला 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 बोला.
कशासाठी आले? आरक्षणासाठी. आरक्षण कसं पाहिजे? कसलं आरक्षण? शिक्षणाच्या बाबतीत पाहिजे आम्हाला. अनेक वर्षापासून मागणी आपण पूर्ण नाही झाली. ठीक आहे, आरक्षण जे आहे शिक्षणासाठी हे आरक्षण आवश्यकच आहे आणि गेली 40 वर्षापासून ही मागणी आहे, पण अजूनपर्यंत सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही. काय सांगाल तुम्ही, कुठून आले? बीड जिल्हा. बीड जिल्हा कुपकडगाव. काय मागणी काय आहे? माईक सोडा. आरक्षणासाठी आलो आम्ही. ज्या 54 लाख लोकांच्या नोंदी निघल्या होत्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळण्यासाठी, त्यामुळे आम्ही आझाद मैदानाला उपोषण जरांगे पाटलाला समर्थन म्हणून उपोषणासाठी आलो आहोत. आज 7वा दिवस आहे आमचा. सरकारवर विश्वास नाही का? सरकारवर विश्वास असता तर इथपर्यंत सरकारने येऊन दिला असतं का आम्हाला? हा बघू शकता उत्साह, बघू शकता उत्साह या ठिकाणी या सभेमध्ये दिसून येत आहे. युवकांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला आहे. युवकांचा भारी प्रतिसाद या मराठा आंदोलनाला आपल्याला दिसून येत आहे नक्कीच, कारण शिक्षणामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. मराठ्यामध्ये सुद्धा गरीब जात आहे, तेव्हा सर्वांनाच आरक्षण मिळणे गरजेचं आहे आणि आरक्षणाची लढाई जी आहे म्हणून दादा जरांगे हे लढत आहे. मी तुम्हाला आणखी एक दृश्य दाखवतो आहे. नक्कीच हे बघा, जिथे जागा मिळेल तिथे जे आहे या ठिकाणी मराठे या आंदोलनात सहभागी झालेले आहे. बघू शकता बघू शकता मोठ्या प्रमाणात जे ही गर्दी जी जमली आहे आपल्या हक्काच्या लढाईसाठी, हे संपूर्ण गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. बघू शकता बोला बोला. मराठा आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबईतून कधीच जाणार नाही. कुठून आले? जालना. जालना जिल्हा.